जय जिनेन्द्र। पूर्णार्घ ग्रंथ वाचन अर्घ 4 भाग 12। आचार्य यतिवृषभ। यतिवृषभ एक महान आचार्य होऊन गेले। त्यांनी तिलोय पण्णती नामक महान ग्रंथाची रचना केली। कर्णानुयोगातील दिगंबर परंपरेचे जे सर्व ग्रंथ तयार झाले आहेत ते त्रिलोय प्रज्ञप्ती या ग्रंथाच्या आधारानेच झाले आहे। यावरून हे आचार्य दिगंबर परंपरेचे असावेत हे स्पष्ट होते। श्वेतांबर संप्रदायातील सूर्य प्रज्ञप्ती, चंद्र प्रज्ञप्ती व जंबुदीप प्रज्ञप्ती या ग्रंथातील विषय देखील तिलोय पण्णती ग्रंथाप्रमाणेच आहे। अग्गायणी, तिठ्ठीवास, परियम्म इत्यादी ग्रंथ या ग्रंथापूर्वीचे असावेत असे मानले जाते, परंतु अद्याप ते ग्रंथ उपलब्ध नाहीत। आचार्य यतिवृषभ यांची निश्चित अशी कुठेच माहिती मिळत नाही। त्यांनी स्वतःविषयीची माहिती कोणत्याही ग्रंथाच्या प्रस्तावनेत, प्रशस्तीत अथवा अन्य ठिकाणी दिलेली आढळत नाही। त्यांच्या ग्रंथकर्तृत्वाविषयी व कालनिर्णयाविषयी अनेक विद्वानांनी पुष्कळ विवेचन केले आहे। पंडित नाथुराम प्रेमी, जुगल किशोर मुख्तार, पंडित फुलचंद्र शास्त्री, पंडित महेंद्र कुमार न्यायाचार्य इत्यादी विद्वानांचा त्याबाबत आपणाला उल्लेख करावा लागेल। तिलोय पण्णती ग्रंथाचे कर्ते यतिवृषभाचार्यच आहेत की अन्य कोणी आहे याविषयी देखील मतभेद आहे। वरील विविध विद्वानांच्या विचारांच्या साह्यानेच यतिवृषभाचार्यांची माहिती शोधणे उचित ठरेल। आचार्य यतिवृषभ यांची काही माहिती आपणाला खालील दोन गाथांवरून मिळते। पणमह जिणवरवसहम गणहरवसहम तहेव गुणवसहम दठ्ठुण परिसहम जदिवसहम दम्मसुतपाडयवसहम चुन्नी सर्वम चक्करण सर्वमपाणम दोहु किम जन्ते अठसहस्र प्रमाणम तिलोय पण्णती माये। अर्थात जिन वृषभाला श्रेष्ठ गणधर वृषभाला, तसेच परिषह सहिष्णु आणि धर्मसूत्र पाठकांच्या मध्ये श्रेष्ठ अशा यतिवृषभाला नमस्कार करा। चूर्णी स्वरूप तथा षटकारण स्वरूपाप्रमाणेच त्रिलोक प्रज्ञप्तीचा 8000 श्लोक एवढा विस्तार आहे। कर्त्याने आपले नाव यतिवृषभ म्हणजे जदिवसह असे प्रकट केले आहे। इंद्रनंदिनी श्रुतावतारात यतिवृषभाला कषायाभृत नावाच्या द्वितीय श्रुतस्कंधाच्या चूर्णीचा कर्ता म्हटले आहे। नागहस्ती व आर्यमंशू मुनींच्यासाठी गुणधर आचार्याने जे व्याख्यान सांगितले ते या दोन मुनींच्या जवळ यतिवृषभाने वाचले असावे व त्यांनी 6000 श्लोकांनी युक्त चूर्णीसूत्र लिहिले असावे। जयधवला टीकेत यतिवृषभाला वृत्तीसूत्रकर्ता म्हटले असून त्यांच्याकडून वर मागितला आहे। सो वित्ती सुत्तकत्ता जैव सहो मे वरम देई। तसेच यतिवृषभाला आर्यमक्षूंचा शिष्य व नागहस्तीचा अंतेवासी म्हटले आहे। धवला टीकेत यतिवृषभांच्या मतांचा अनेक ठिकाणी उल्लेख केला असून तिलोय पण्णतीचा देखील उल्लेख करून त्यातील अनेक गाथा उद्धृत केल्या आहेत। तिलोय पण्णतीच्या 77व्या गाथेनुसार हा ग्रंथ 8000 श्लोकांनी युक्त असावा आणि पूर्वार्धानुसार असे समजते की हे प्रमाण चूर्णी आणि कर्णस्वरूपाएवढेच आहे। इंद्रनंदीने चूर्णीसूत्रांचे प्रमाण 6000 श्लोक इतके सांगितले आहे, म्हणून कर्णस्वरूपाचे प्रमाण एवढेच असावे। यतिवृषभाचा कर्णसूत्र हा गणितासंबंधी एखादा ग्रंथ असावा। डॉक्टर हिरालालजींच्या मतानुसार कर्णसूत्र म्हणजे गणिताचा फॉर्म्युला
तिलोय पन्नतीमध्ये आपणाला काही करणगाथा सापडतात. आचार्य यतिवृषभांविषयी दिलेल्या दोन गाथांनुसार यतिवृषभाचार्य धर्मपाठकांच्या मध्ये श्रेष्ठ होते आणि चूर्णी सूत्रावरून ते एक प्रगल्भ आणि प्रौढ सूत्रकार असल्याचे दिसते. शिवाय जैन शास्त्रांच्या विषय अभ्यासावरून त्यांचे विस्तृत व गाढ अध्ययन आपल्या दृष्टीपथीस येते. आचार्य यतिवृषभ ग्रंथरचना करीत असताना त्यांच्यासमोर लोकविनिश्चय लोकविभागासारखे ग्रंथ असावे. त्यांनी आता उपलब्ध नसलेल्या अनेक प्राचीन ग्रंथांचा आपल्या ग्रंथात उल्लेख केला आहे. आपल्या तिलोय पन्नत्ती ग्रंथाची रचना प्राचीन ग्रंथांच्या आधाराने तसेच आचार्य परंपरेने केली असावी. तत्कालीन विषयांचे सूक्ष्म ज्ञान त्यांना होते हे येथे स्पष्ट होते. प्रवचन वात्सल्यानेच त्यांनी चूर्णी सूत्रांची रचना केली असावी. काल चूर्णी सूत्रकार व तिलोय पन्नत्तीचे कर्ता आचार्य यतिवृषभाचार्य यांच्या काळाविषयी निश्चित माहिती सांगणे अत्यंत कठीण आहे. तरीसुद्धा तिलोय पन्नत्ती हा ग्रंथ सर्व नंदींच्या लोकविभाग ग्रंथानंतरचा असावा. तिलोय पन्नत्तीमध्ये लोकविभाग ग्रंथाचा 5 वेळा उल्लेख आला आहे. लोकविभाग ग्रंथ सर्व नंदीचाच असेल तर त्याची रचना शकेसंवत 380 मध्ये झाली असावी. तिलोय पन्नत्तीच्या कालगणनेनुसार कल्की राजाचा मृत्यू वीर निर्वाणानंतर 1000 वर्षांनी झाला. कल्कीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अजितंजय याचा देखील उल्लेख मिळतो. म्हणून साधारण शकसंवत 400 म्हणजे वीर संवत 535 नंतर तिलोय पन्नत्तीची रचना झाली असावी. अर्थात सर्व नंदींच्या लोकविभाग ग्रंथानंतर 20 वर्षांनी ही रचना झाली असावी. श्वेतांबराचार्य जिनभद्रगणी क्षमा श्रमणाने आपल्या विशेषावश्यक भाष्याची रचना वीर संवत 666 मध्ये केली. त्यांनी यतिवृषभाच्या चूर्णी सूत्राचा केचित म्हणून उल्लेख केला आहे. यावरून यतिवृषभ वीर संवत 666 पूर्वी होऊन गेले असावेत. अर्थात वीर संवत 535 आणि 666 दरम्यान त्यांचा काल निश्चित करावा लागेल. याशिवाय डॉक्टर हिरालाल जैन व डॉक्टर AN उपाध्ये यांच्या मते त्रिलोक पद्मप्तीची रचना सर्व नंदींच्या लोकविभाग ग्रंथाच्या नंतर तथा वीरसेनकृत धवलाच्या पूर्वी शके 380 ते 738 मध्यंतरास झाली असावी. आचार्य यतिवृषभांची गुरुपरंपरा. आचार्य यतिवृषभांची गुरुपरंपरा देखील आपणाला निश्चितपणे सांगता येत नाही. कषाय प्राभृत अध्ययनाची आचार्य परंपरा सांगताना श्रुतावतार करता इंद्रनंदीने 2 गाथा उद्धृत केल्या आहेत. या गाथेनुसार आचार्य यतिवृषभांनी नागहस्ती आणि आर्यमंशूंच्या म्हणजे कषाय प्राभृत सूत्रांचे अध्ययन करून शास्त्रार्थात निपुणता प्राप्त केली होती. येथे यतिवृषभ शब्दावर श्लेष असल्याचे समजले जाते. तरीसुद्धा त्याच कषाय प्राभृतावर वृत्तीरूपाने त्यांनी चूर्णी सूत्रांची रचना केली. ती 6000 श्लोक प्रमाण इतकी असावी. ही गोष्ट इंद्रनंदीद्वारेच नाही तर स्वतः जयधवला टीकेद्वारे सिद्ध झाली आहे. यतिवृषभ आर्यमंशू व नागहस्ती यांचे साक्षात शिष्य असून त्यांचा आशीर्वाद धवलाकाराने घेतलेला दिसतो. वीरसेन व जयसेनकृत जयधवला टीकेत यतिवृषभांच्या चूर्णी सूत्रांचा उल्लेख मिश्ररूपाने आलेला आढळतो. कषाय पाहुड चूर्णीचा अथवा तिलोय पन्नत्ती ग्रंथाचा कर्ता कोण याविषयी सखोल व व्यवस्थित माहिती मिळत नाही. तिलोय पन्नत्तीमध्ये
श्लेष रूपाने जी गाथा पहावयास मिळते त्याचप्रमाणे एक गाथा जयधवलामध्येही आहे। या दोन गाथेत कषाय प्राभृत गाथांचा कर्ता गुणधर आचार्य असल्याचा उल्लेख अंतर्निहित असावा। यतिवृषभांचा गुणधरांच्या विषयी मोठा आदरभाव असल्याचाही उल्लेख मिळतो। या दोघांच्या मधील संबंध आपणाला समजत नाही, ते समकालीन असल्याचेही कुठे दिसून येत नाही। वीरसेनांच्या मतानुसार यतिवृषभ आर्यमक्षूंचे शिष्य व नागहस्तींचे अंतेवासी असावेत, अर्थात यावरून नागहस्तींचे हे साक्षात शिष्य अथवा समकालीन असावेत। जीवनकथा हरिशेणाच्या बृहत्कथाकोशाच्या 156व्या गाथेत आणि निमिदत्तांच्या आराधना कथाकोशाच्या 81व्या कथेत यतिवृषभांच्या समाधीमरणाविषयी माहिती मिळते। अर्थात हे यतिवृषभ तिल्लोयपन्नत्ती करते यतिवृषभच आहेत की अन्य कोणी, हा वादग्रस्त प्रश्न आहे। राजा जयसेन प्रथम बौद्ध भिक्षू शिवगुप्तांचा शिष्य होता। एकेवेळी यतिवृषभ आपल्या संघासह श्रावस्ती नगरीला आले। त्यांचा उपदेश ऐकून जयसेनाला जैन धर्माविषयी श्रद्धा उत्पन्न झाली। हे शिवगुप्ताला बरे वाटले नाही। त्याने शेजारील बौद्ध राजा सुमतीला भडकविले आणि त्याने जयसेनाला पत्र पाठविले की तू पुन्हा बौद्ध धर्म स्वीकारावा, परंतु जयसेनाने ते ऐकले नाही। तेव्हा सुमतीने येऊन श्रावस्तीला घेरले। त्याने सैन्याला उद्देशून म्हटले आहे की माझ्या सेनेत जयसेनेला कोणी मारणारा आहे काय? त्यावेळी अहिमारक नावाच्या बुद्धोपासकाने ते काम स्वीकारले आणि त्याने कपटाने यतिवृषभाजवळ जिनदीक्षा घेतली व तो त्यांच्याबरोबर राहू लागला। दुसऱ्या दिवशी राजा जयसेन जेव्हा जिनमंदिरात यतिवृषभ व नवीन मुनींना वंदना करण्यासाठी आला असता मस्तक झुकवून चरणवंदना करताच अहिमारकाने त्यांचा शिरच्छेद केला। यतिवृषभ आश्चर्यचकित झाले। तात्काळ त्यांनी विचार केला की घात आत्मघाताशिवाय शांत होणार नाही। त्यांनी राजाच्या रक्ताने तेथील भिंतीवर लिहिले की मुनिविषयात हे जे वाईट कर्म केले आहे ते धुवून काढण्याचा दुसरा मार्ग नाही, असे म्हणून त्यांनी त्याचवेळी तलवारीने आपला वध करून घेतला। हे यतिवृषभ कदाचित दुसरे असतील, पण दुःखपरिसहवसहम हे विशेषण त्यांच्या कठीण परिशहांच्याकडे मन आकर्षित करून घेते। याविषयी सखोलतेने पाहणे आवश्यक आहे।